डन। सो डिझेल आपण पूर्णपणे भरलेले आहे आता त्या गाडीमध्ये। स्टँडर्ड बेस व्हेरियंट पासूनच 6 एअरबॅग देण्यात आलेले आहेत। मी बाकीच्या कंपनीला रेकमेंड करेल की टाटा मोटर सारखी कॅमेरा क्वालिटी तुम्ही गाडीमध्ये द्या। हे एक इंटरेस्टिंग दिलेले टाटा मोटर तुम्ही पाहू शकता, इल्युमिनेटेड लोगो आहे टाटा मोटरचा। तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। टाटा नेक्सॉन आहे आज आपल्यासोबत डिझेल इंजिनमध्ये आणि गाडीचे ना आपण मायलेज टेस्ट करणार आहोत। सो आता आपण डिझेल पंपावरती गाडी आणलेली आहे आणि पूर्णपणे फुल करणार आहोत डिझेल टँक आणि त्यानंतर मग एक साधारणतः 100 ते 150 किलोमीटर मी गाडी चालवेल, त्यानंतर परत एकदा फुल करू आणि देन आपण पाहू की गाडी किती ॲव्हरेज देते आहे डिझेल इंजिनमध्ये। या फुल करतो। ओके ओके डन। सो डिझेल आपण पूर्णपणे भरलेले आता। तर डिझेल किती बसलं? 437 रुपयाचं, कारण की नॉर्मली ज्यावेळेस आम्हाला गाडी भेटली त्यावेळेस फुलच टँक होता। सो आता पाहूया आपण ट्रिप ए वगैरे आपण रिसेट करू आणि देन किती ॲव्हरेज भेटते पाहू। ओके तर इथं आपण जो ऑडोमीटर आहे इथे तुम्हाला मी एकदा दाखवतो। सो इथे तुम्ही डिस्टन्स पाहू शकता 354 किलोमीटर। आता ट्रिप ए ना मी पूर्णपणे रिसेट करतो। ओके सो ट्रिप ए 0 झालेलं आहे आणि तुम्ही ऑडोमीटरवरती पाहू शकता 1950। सो लेट्स सी आपण आता किती गाडी ॲव्हरेज देते। ओके थोडंसं गाडीबद्दल बोलूया। ओवरऑल व्हिजिबिलिटी वगैरे जर पाहिली तर ग्लास एरिया गाडीचा नक्कीच तुम्हाला चांगला मोठा मिळून जातो। ॲटोमॅटिक हेडलॅम्प गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत आणि ओवरऑल व्हिजिबिलिटी तुम्ही जर पाहिली ना तर व्हिजिबिलिटी नक्कीच चांगली आहे आणि हे एक इंटरेस्टिंग दिलेलं टाटा मोटर तुम्ही पाहू शकता, इल्युमिनेटेड लोगो आहे टाटा मोटरचा इथे मध्ये, ज्याच्यामध्ये लाईट आहे, बाकीचे जे कंट्रोल आहे त्याच्यामध्ये सुद्धा लाईट्स आहे। सो तो जो फील आहे ना रात्रीच्या वेळेस गाडी चालवणं तो थोडासा वेगळा येऊन जातो, कारण की या सेगमेंटमध्ये तुम्ही जर विचार केला। एकदा लाईट लावूया। ओके सो या सेगमेंटमध्ये तुम्ही जर विचार केला हा जो इल्युमिनेटेड लोगो आहे हा कुठलीच गाडी ऑफर करत नाही, जे की टाटा नेक्सॉन ऑफर करते। बाकी स्क्रीन जर पाहिली ही देखील मोठी आहे, जे की अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले याला सपोर्ट करते आणि ओवरऑल याचं तुम्ही लेआउट वगैरे देखील चेंज करू शकता। सो ओवरऑल जर पाहिले ना फिट अँड फिनिश लेवल जर पाहिली गाडीची, स्टिअरिंग वगैरे असेल चांगली आहे। अजून एक गोष्ट म्हणजे गाडीची कॅमेरा क्वालिटी, म्हणजे मी बाकीच्या कंपनीला रेकमेंड करेल की टाटा मोटरसारखी कॅमेरा क्वालिटी तुम्ही गाडीमध्ये द्या। म्हणजे गाडीमध्ये जर पाहिलं 360 degree कॅमेराचं फीचर देण्यात आलं आणि तुम्ही क्लॅरिटी पहा फक्त स्क्रीनमध्ये, म्हणजे एकदम चांगली क्लॅरिटी तुम्हाला ह्या कॅमेरा जे आहेत गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत ना। म्हणजे साईडचे जे कॅमेरा असतील ते किंवा फ्रंट असेल रिअर असेल एकदम चांगली क्वालिटी गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे। सो ज्यावेळेस आपण मग ते गाडी चालवण्यानंतर तो जो फीचर बोलतो ना की जे हे फीचर आहेत आणि ते चांगल्या प्रकारे काम करतात, तसं 360 degree कॅमेराचं जे फीचर आहे ना या सेगमेंटमध्ये, म्हणजे याच्या ह्या कारच्या वरच्या सेगमेंटमध्ये पण ज्या जेवढ्या कार नक्की या सेल्टोसचा देखील मी 360 degree कॅमेराचा जो व्ह्यू आहे तो पाहिलेला आहे, पण तो एवढा काही चांगला नाही आहे याच्या तुलनेत जर पाहिलं ना हा बेस्ट आहे। तर गाडीमध्ये गिअरबॉक्सबद्दल आपण थोडंसं बोलूया। गिअरबॉक्स जर पाहिला 6-speed गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे, परफॉर्मन्स चांगला आहे। बाकी ओवरऑल पॉवर वगैरे जर पाहिली ना गाडीमध्ये ती नक्कीच चांगली आहे आणि जे फीचर ऑफर करण्यात आलेले आहेत नॉर्मली ह्या सेगमेंटमध्ये भरपूर अशा कार तुम्हाला चांगले फीचर ऑफर करतात, व्हेन्यू असेल, ब्रेझा असेल। ओवरऑल बटनची जर क्वालिटी पाहिली ना ही देखील चांगली आहे। टच जर पाहिला इथे पॅनलमध्ये टच देण्यात आलेला आहे, भरपूर कारमध्ये जर पाहिलं तर कन्फ्यूज होऊन जातात जे कार चालवणार आहेत, पण याच्यामध्ये बऱ्यापैकी व्यवस्थित म्हणजे जे बटन्स आहेत त्याचे फंक्शन दिसतात आणि मेन म्हणजे हे जे बटन्स आहेत ना ACचे हे तुम्हाला मॅन्युअली देण्यात आले। सो टेम्परेचर आणि फॅन तुम्ही मॅन्युअली इथे सेट करू शकता। सो असे जे फीचर आहेत हे गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले। आता जवळपास आपण एक 60 किलोमीटर गाडी चालवलेली आहे, गाडीमध्ये ना 3 ड्राय मोड देण्यात आलेले। सो सिटी आहे, इको आणि स्पोर्ट मोड असे देण्यात आलेले। सो नॉर्मली मी आता सिटी मोडवरतीच गाडी चालवते। बाकी सेफ्टी फीचर्सबद्दल जर आपण विचार केला त्या गाडीमध्ये स्टँडर्ड बेस व्हेरियंटपासूनच 6 airbag देण्यात आलेले आहेत आणि बाकी ESP देखील आहे आणि एक चांगलं सेफ्टीचं फीचर म्हणजे ज्यावेळेस आपण असे हायवेजवरती चालतो आणि किंवा रोडवरती सुद्धा नॉर्मल जे रोड असतात ज्यावेळेस तुम्हाला राईट साईडला लेफ्ट साईडला जायचं असतं त्यावेळेस भरपूर वेळा काय होतं की जे ब्लाइंड स्पॉट असतात म्हणजे आपलं ह्या मागच्या साईडचं व्यवस्थित आपल्याला दिसतं, मिररमध्ये तर आपण प्रॉपर पाहू शकतो, पण टाटा मोटर्सने एक चांगलं जे फीचर दिलेलं आहे ते काय आहे, ज्यावेळेस तुम्ही आता मी लेफ्ट साईडला गाडी घेतो आहे
सो लेफ्ट साईडला गाडी नाही. सो अशा वेळेला तुम्ही पाहू शकता इथे मागच्या साईडचं एकदम प्रॉपर दिसून जातं की कुठे गाडी आहे का, म्हणजे कधी टू व्हीलर आहे, फोर व्हीलर येते. आणि देन मग तुम्ही हे पाहून परफेक्टली तुमची कार जी आहे ते लेफ्ट साईडला घेऊ शकता, मिररमध्ये देखील पाहू शकता. बट हे ना सेफ्टी सोल्युशन जर पाहिलं तर चांगलं जे फीचर आहे हे गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे. आता तुम्ही किलोमीटर पाहू शकता, 92 किलोमीटर आपण गाडी चालवली आहे, 2042 किलोमीटर पूर्णपणे गाडीचं जे रनिंग आहे ते झालेलं आहे. राजस्थानमध्ये आलो आहे तर थोडंसं काहीतरी एनर्जेटिक तरी घेऊया, कारण की जवळपास सकाळपासून गाडी चालवतो आहे, रिव्ह्यू देखील केलेला आहे आपण. काय किती लाय नारा पण देतो दोन मलाही का देतो. लाल नंबर प्लेट फायर ब्रिगेड नाही, फायर ब्रिगेड नाही, ये टेम्पररी नंबर प्लेट आहे जो कंपनी देते आहे रिव्ह्यू के लिए. अच्छा, MH14 पुणे. हां हां, टाटा अलग नहीं गाड़ी, नेक्सॉन है. नेक्सॉन नेक्सॉन बैटरी वाला नहीं, नहीं ये डीजल पेट्रोल वाले. पेट्रोल है डीजल है, ये डीजल है. डीजल है. ओके, तो मित्रांनो जवळपास 122 किलोमीटर आपण गाडी चालवली आणि आता पुढे आपण सकाळी ज्या डिझेल पंपावरती आपण डिझेल भरलो होतो त्याच पंपावरती जाणार आहोत. कारण की आता काय झालं आहे की जास्त गाडी चालवता येणार नाही आहे. जवळपास जर तुम्ही टायमिंग पाहिलं तर 12:15 झालेले आहेत. गाडी देखील चेंज करायची, मला पेट्रोल गाडी घ्यायची आहे. सो एवढं आपण किलोमीटर चाललेले आहे, डिझेल पंप आहे तो आलेला आहे. सकाळी जिथे आपण डिझेल भरलो होतं तिथेच आपण जे डिझेल आहे ते भरणार आहोत. 24.9 किलोमीटर झालेले आहेत ॲव्हरेज फ्युल इकॉनॉमी, अजून देखील 19.7 दाखवतीये. सो लेट सी 125 किलोमीटर आपण पकडूया आणि किती डिझेल भरते त्याच्यानुसार आपण ॲव्हरेज काढूया. फुल कर सो किती डिझेल बसेल कमेंटमध्ये सांगा बरं मला. ओके, सो डिझेल टँक फुल झालेलं आहे आणि इथे आपलं जे डिझेल आहे ते बसलेलं आहे 7 लिटर 656.18 रुपये एवढे जे आहे ते लागलेले आहेत. सो लेट्स सी आता आपण कॅल्क्युलेशन करूया. ओके, तर आता डिझेल टँक फुल केलेलं आहे. आता इथे तुम्ही किलोमीटर पहा की 124.9, म्हणजे आपण 125 किलोमीटरच पकडू की 125 किलोमीटर आपली गाडी चाललेली आहे आणि डिझेल लागलं 7 लिटर गाडीला. सो इथे जर आपण कॅल्क्युलेशन केलं 125/7, सो 17.85 एवढं जे डिझेल आहे हे लागलेलं आहे, म्हणजे एवढं ॲव्हरेज आपल्याला भेटलेलं आहे पर लिटरला डिझेलमध्ये 17.85. आता नॉर्मली गाडी आहे ना आम्ही जवळपास 30-40% सिटी एरियामध्ये चालवली आणि त्यानंतर बाकीचे 50-60% असेल ती हायवेजवरती चालवली आणि शूट चालू होता त्यामुळे भरपूर वेळ मी काही एक साधारणतः 20-25 मिनिटं आहे ना गाडी उभीच चालू होती, कारण की थोडंसं आमचं काम जे आहे ते आतल्या साईडला रिव्ह्यूचं काम देखील चालू होतं. सो अशा प्रकारे या गाडीने ॲव्हरेज दिलेलं आहे, 18 आपण पकडू शकतो. सो नॉर्मली तुम्ही हायवेजवरती ना 20 दरम्यान ॲव्हरेज घेऊ शकता, सिटीमध्ये 17-18 दरम्यान ॲव्हरेज जे आहे ते टाटा नेक्सॉनकडून घेऊ शकता. सो हा होता व्हिडिओ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मायलेज टेस्ट कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कार न्यूज. धन्यवाद.